कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। वेदकलांच्या दोन वेळच्या अन्नाची भ्रांत संपेना, जीवाचा ठोका चुकवणारा दोरीवरचा खेळ थांबेना। अंमळनेर, दिनांक 3 जानेवारी 2019, वार गुरुवार, सकाळी 10 वाजेची वेळ, शाळेला जाण्याची लगबग। खुर्शी पूल सोडत असताना चोपडा नाक्यावर पोलीस चौकीच्या समोर गर्दी दिसली। सहज म्हणून माझ्यातला पत्रकार जागृत झाला, गाडी बाजूला लावून गर्दीत सामील झालो। बघतो तर काय, जीवाचा ठोका चुकवणारा दोरीचा खेळ सुरू होता। साधारण 12-13 वर्षाची चिमुरडी बाल सुलभ जीवन त्याग करून पोटाची खडगी भरण्यासाठी 2 बांबूंना बांधलेल्या दोरीवर जीवाचा तोल सांभाळत कळसुत्री सारखी हेलखावे खात होती। ढुमढुम ढुमढुम आवाज सभोवताली घुमत होता। बग्यांची गर्दी कुतूहलाने डोळे विस्फारून उभी होती, मात्र त्यांच्या संवेदना बोथट दिसत होत्या। कोणताही माणूस सडळ हस्ते मदतीला येताना दिसत नव्हता, फक्त कौतुकाचे बाष्पाळ फवारे सोडत होता। सर्वांना मोफत व सक्तीचं शिक्षणाच्या कायद्याची ऐशी तैशी होताना उघड्या डोळ्यांनी बघत होतो। जीव कालवून गेला। दोन वीतीचं पोट भरण्यासाठी निराधार व बेदखल कुटुंबांची आधार होऊ पाहणारी चिमुरडीची जीवघेणी कसरत माझ्या संवेदनांना चटके देऊन गेली। माझा ऊर दाटून आला, डोळ्यांच्या पापण्या पाणवल्या, नकळत खिशात हात गेला। हातात आलेली 100ची नोट त्या चिमुरडीच्या आईच्या हातात देताना माझी मान मात्र खाली झाली। या बेदखल कुटुंबाचा समाज म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो। तेथे उभे राहणे असह्य झाले, निमूटपणे माघारी फिरलो आणि एक नवीनच दृश्य दिसले। मगाशी कौतुकाचे बाष्पाळ फवारे उडवणाऱ्या माणसांची माणुसकी जागृत झाली होती आणि पैशांचा वर्षाव झाला। त्या दिवसापुरते दुःख आणि समाधान घेऊन शाळेत आलो। प्रार्थना संपल्यानंतर स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंती साजरी करण्याची तयारी सुरू होती। सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली। जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मुली खड्या आवाजात सावित्रीमाईचे कार्य सांगत होत्या। त्यावेळी दोरीवर जीवाचा खेळ करणारी उपेक्षित सावित्रीची लेख डोळ्यासमोरून जात नव्हती। महिलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान व संसाराची राख रांगोळी केली त्या सावित्रीमाईच्या लेखी शिक्षणापासून कोसो दूर आहेत याचे सल बोचत राहिले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देश प्रवेशित होत असताना उपेक्षितांच्या अपेक्षांची पूर्ती न होणे हे समाज आणि शासनाच्या उदासीनतेचं प्रतीक म्हणावे की बेदखल डोंबाऱ्यांच्या प्राक्तनाचा भोग म्हणावेत, या द्विग्ध मनस्थितीला मनाला विषणता घेरता जाते। जेव्हा खेळण्या बागडण्याच्या वयात आणि शिक्षणाच्या प्रवाहात ज्ञानकण गोळा करण्याच्या बालवयात दोरीवरची जीवघेणी कसरत करणारी चिमुरडी पाहिली की समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बेदखल परिवारांच्या दैन्यावस्थेचं दोषी कोण हा यक्ष प्रश्न जीव पिटवून टाकतो। संकलन ईश्वर आर महाजन, माध्यमिक शिक्षक, महात्मा फुले हायस्कूल, देवगाव, तालुका अंमळनेर। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अंमळनेर।